नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो शेताच्या बांधावरून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, भात लावणीला अगदी सुरुवात झाली आहे, अर्थी भात लावणी झालेली आहे, परंतु आपल्या चॅनलवर भात लावणीचा व्हिडिओ अद्याप आलेला नाही आहे। कारण नाही केला, तर म्हटलं आता पुढे अजून आपल्या भात लावणी करायची आहे तर व्हिडिओ करेन। तर मित्रांनो, मला माहीत आहे नक्कीच तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलवर भात लावणीच्या व्हिडिओची नक्कीच वाट पाहत असाल। मंडळी, भात लावायचं आहे परंतु पावसाने अगदी आपल्याकडे पाठ फिरवलेलं आहे, पाऊस गेला आहे आणि पाऊस लांबवला आहे आणि आता ऊन पडतो आहे। तर बघू शकतो आता मी आहे शेतातच आणि आपण बघतो आहे हे भात लावलेलं आपण बघू शकतो। तर या चोंड्यामध्ये आपण बघतो आहे भाताची लावणी केलेली आहे आणि तोसुद्धा आपल्या व्हिडिओ येणारच आहे। तर आता मी हे जोन दोन चोंडे आहेत ते नांगरून घेतलेले आहेत, आपण बघू शकतो अगदी समोर, आणि आपले बैल पण उभे आहेत। तर मित्रांनो, आता आपण या चोंड्यांमध्ये नाचणी लावणार आहोत। तर नाचणीची जे रोपं केलेले आहेत, तर नाचणीची रोपं नाही बोलत, भाताचं आणि नाचणीचं आव्हान बोलतो आम्ही इकडे। तर त्याची आता आपण इथे लावणी करणार आहोत आणि आजच्या ब्लॉगमधून आपल्याला तेच पाहायचं आहे की नाचणीची लागवड लावणी कशी केली जाते। तर पाहूया मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ हा शेवटपर्यंत अगदी नक्की आवडीने पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका। तर चला पाहूया आपण नाचणी कशी लावतो। आपण हा बघतोय आपण हे नाचणीचं आव्हान, नाचणीचे रोपं तरवा आणि हा नाचणीचा बांधला आहे आपण मूठ। तर आता आपण लावूया लावणी, आपण जिथे आता लागवड करतोय त्या चोंड्यामध्ये घेऊन बघूया। तर मंडळी बघूया, आता आपण नाचणी लावायला सुरुवात केली आहे आणि बघू शकतो इकडे बाबा आता मोके मारत आहेत। तर बघूया, हे बघा आपण पहिले जमीन नांगरली आणि आता नाचणी लावण्यासाठी मोके मारून घेतले आणि मनीषा तिकडे खत लावते, मोक्यांमध्ये खत टाकते। हे बघा हा मोकला आहे आणि यामध्ये इकडे खत टाकलेलं आहे। तर मंडई बघूया आपण, आता आपण जे नाचणीला खत वापरतोय ते कोणतं आहे। तर माझ्या हातावर आता बघतोय आपण, बरणीमध्ये भरून आणते पावसातून भिजायला नको म्हणून। तर हे खत आहे, तर नाचणीचं स्पेशल खत येतं आणि त्याचं त्याला तुऱ्या बोलतो ना, तुऱ्या बोलतो आम्ही। आणि जो भाताचं असतं युरिया, तर त्याला साखरे खत बोलतो कारण ते साखरेसारखं असतं आणि ह्यामध्ये मोठे मोठे दाणे आहेत बघा आपण खताचे, तर त्याला तुऱ्या खत बोलतो। आणि नाचणीचं स्पेशल असतं काय तो युरिया, हा साखरे बोलतो तो। आणि यामध्ये या खतामध्ये आपण बघू शकतो अगदी शेणखतसुद्धा मिक्स केलेलं आहे, सेंद्रिय खत। तर बघूया आता आपण नाचणी लावायला सुरुवात करूया। तर बघतोय आपण नाचणी लावायला सुरुवात केली आपण आणि मम्मी लावते, नाचणीचं आव्हान आहे हा मूठ, मूठ बनला आहे मूठ। तर दोन दोन काड्या लावतो नाचणीची लागवड, भाताच्या 5-6 काड्या असतात आणि नाचणी लावताना दोन दोन काड्या फक्त लावायच्या असतात। तर बघूया आपण त्या काड्या मोक्यामध्ये ठेवून त्याच्या बुंद्यावर अगदी आपण माती घेऊन बंद करून घ्यायचा, अशी पद्धत असते ना। तर म्हणजे अशी असते नाचणी लावायची पद्धत। तर आपल्याला अजून ही लागवड करायची आहे नाचणीची या चोंड्यामध्ये। तर बघूया काम पूर्ण झाल्यानंतर मी दाखवेनच लागवड केलेली। तर चला तोपर्यंत काम करतो, काम झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, फायनली आपण बघतोय आपले दोन चोंडे नांगरले होते, त्यात नाचणी लावायची होती। तर बघू शकतो आपण नाचणी लावून झालेली आहे। म्हणजे आजच्या दिवसाचं आपलं काम झालेलं आहे, बघितलं आपण नाचणी लावली। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जर कोकणातले असाल तर नक्कीच तुमच्याकडे सुद्धा नाचणी लावली जात असेल आणि तुम्ही कुठच्या गावात राहता ते सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि तुमच्याकडे नाचणी केली जाते का हे सुद्धा नक्कीच आवर्जून सांगा, कारण हल्ली आता शेतीची कामं लोक विसरत चालेत आणि खूप कमी प्रमाणात शेती केली जाते, भात शेती करतात थोड्याफार प्रमाणात आणि नाचणीसुद्धा अगदी खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। तर आम्ही करत असतो नाचणीची शेती करतो। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नाचणीची लागवड कशा पद्धतीने केली जाते। आपण भाताची लावणी ही चिखल करून करत असतो परंतु नाचणीची लावणी ही आपण सुक्या पद्धतीने करतो।
तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि कमेंट्ससुद्धा करायला विसरू नका. अगदी नक्कीच कमेंट्स करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. चला तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत आपण आपल्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर पुन्हा लवकर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात. तोपर्यंत बाय बाय, टाटा.